महापालिकेच्या बातम्यांचा आढावा घेतोय या बातमीपत्रात. एकीकडे भाजप ठाण्यामध्ये एकला चलोरेचा नारा देतोय, तर दुसरीकडे नागपूरमध्ये शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी भाजपवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत भाजप नंबर एकचा शत्रू असल्याचं म्हटलंय. तानाजी सावंत नुकतेच संपर्क प्रमुख म्हणून तिथे रुजू झालेले आहेत. त्यांनी हा आरोप केलेला आहे भाजपवरती. भाजपला आम्ही नमोच आणि त्यांना आमचे पाय धरायला लावू असं देखील त्यांनी वक्तव्य केलं होतं. तर भाजप पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत भाजप नंबर एकचा शत्रू असल्याची प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी दिली आहे. नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी भाजपवर हा आरोप केला आहे. तर भाजपनं पाठीत खंजीर खुपसल्याचा तानाजी सावंत यांनी आरोप केला आहे. राज्यात आणि केंद्रात युतीचं सरकार असतानाच शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी नागपूरमध्ये हा आरोप केला आहे. भाजप एक नंबरचा शत्रू आहे आमचा असं देखील वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. याचबाबत आपल्याला अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी तुषार कोहळे. तुषार, काय सांगशील या सगळ्या प्रकरणाबाबत? सर, म्हणजे निश्चित धक्कादायकाचा प्रकार आहे. ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये वाद सत्तारूपाला सुरुवात होते ती आता नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे. कारण की एकीकडे युती करायची म्हणून एकमेकांसोबत बोलणी करायची आणि दुसरीकडे आरोप प्रत्यारोप करायचा. काल शिवसेनेचा मेळावा होता पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये तानाजी सावंत ते नागपूरचे संपर्क प्रमुख यांनी थेट वक्तव्य केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी हीच शिवसेनेची क्रमांक एकची शत्रू आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये युती हो की न हो भारतीय जनता पार्टीला धडा शिकवला जाईल आणि या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी तयार राहावं, निवडणुकीसाठी स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी करावी. युती झाली तर हा नंतरचा प्रश्न आहे, पण युती जर का झाली नाही तर भारतीय जनता पार्टी ही क्रमांक एकचा शत्रू म्हणून त्याच्यासोबत लढण्यासाठी सज्ज राहावं असा सूचना पूर्ण पदाधिकाऱ्यांनी काल मेळाव्यामध्ये दिलाय. त्यामुळे कुठेतरी आता नागपूरमधलं राजकीय वातावरण गरम झाल्याचं पाहायला मिळतं. तन्मय, नक्कीच धन्यवाद तुषार दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. तर युती हो ना हो, पण आपण पूर्ण ताकदीनिशी लढायचं अशाच स्वरूपाचं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं. तर भाजपनं पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप देखील तानाजी सावंत यांनी केला आहे.